विरुद्ध आहार लिस्ट मंडळी आयुष्यामध्ये हे विरुद्ध आहार कोणते आहे हे, हे कधीही विसरू नका अन्यथा होतात भयंकर असे परिणाम मंडळी नंबर एक मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध दही ताक सेवन करू नये अंगावर कोड फुटतात भयंकर असे आजार उत्पन्न होतात नंबर दोन दुधासोबत खारट आंबट तिखट मसालेदार पदार्थ कधीच खाऊ नये अनेक त्वचा विकार होतात स्किन डिसीज होतात पोट साफ होत नाही पचनाचे विकार पोटाचे विकार संभवतात म्हणून मंडळी दुधासोबत हे पदार्थ खाणं नेहमीच टाळलं पाहिजे नंबर तीन रात्रीच्या वेळी दही खाऊ नका कपदोष वाढून शरीरात अनेक आजार वाढू लागतात मंडळी उन्हाळ्याचे दिवस आहेत गरमीचे दिवस आहेत आणि म्हणून रात्रीही आपण कधीतरी दही खाऊ शकतो म्हणून हा नियमसुद्धा पाळला पाहिजे नंबर चार केळी आणि दही एकत्र खाणे टाळावे बऱ्याच वेळा आपल्या आपल्याला लक्षातही येत नाही कधी कधी आपण विरुद्ध आहार घेतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला सोसावे लागतात नंबर पाच मध गरम करू नये किंवा कोणत्याही गरम पदार्थात मिक्स करू नये वेगवेगळे घरगुती उपाय सांगितले जातात परंतु त्यामध्ये जर गरम काही असेल तर त्यामध्ये मध कधीच ॲड करू नका जे काही द्रावण असेल मिश्रण असेल ते थंड होऊ द्या आणि मग त्यामध्ये मध मद मिक्स करा नंबर सहा काशाच्या भांड्यात तूप दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये चुकून जर तुम्ही भांडं काशाचं वापरलं तर हानी हा नियम तुम्हाला पाळलाच पाहिजे नंबर सात मध व तूप एकमेकांच्या विरुद्ध आहार आहेत त्यांचे एकत्रित सेवन करणे नेहमीच टाळले पाहिजेत बऱ्याच वेळा आपण या गोष्टी टाळत नाहीत नंबर आठ शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये पोटात गॅस होतात पातळ जुलाब होतात बऱ्याच जणांकडून हे ही गोष्ट होते शेंगदाणे खाल्ल्यानंतर थंड पाणी किंवा गरम पाणी पितात परंतु असं केलं नाही पाहिजे नंबर नऊ चहा कॉफी अशी गरम पेय प्याल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नयेत हे बऱ्याच वेळा प्रवासात असल्यानंतर घडतं म्हणून ही गोष्टसुद्धा आपण ध्यानात ठेवली पाहिजे नंबर दहा मांसाहार केल्यानंतर किमान चार पाच तास दूध घेऊ नये नंबर अकरा नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर आंघोळ करू नये खाल्लेले व्यवस्थित पचत नाही अनेक ज जा जणांना आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये किंवा बदलती जीवनशैली आपल्याला या गोष्टी करायला भाग पाडत असते बऱ्याच वेळा जेवण केल्यानंतरही किंवा नाश्ता केल्यानंतर आंघोळ केली जाते परंतु हे अत्यंत चुकीचं आहे नंबर बारा आंबा वगळता दूध कोणत्याही फळांसोबत मिक्स करू नये आमरसामध्ये दूध काहीजण टाकतात ते ठीक आहे परंतु वेगळ्या सॅलड असेल किंवा कोणताही ज्यूस असेल त्यामध्ये दूध टाकता कामा नाही का नंबर तेरा कुळीद अर्थातच हुलगा उडीद पावटा कच्चा मुळा यांच्यासोबत दूध घेतल्याने कुष्ठरोगासारखे भयंकर आजार आपल्याला उद्भवतात नंबर चौदा दुधासोबत हिंग खिचडी खाऊ नये गूळ आणि मध एकत्र खाऊ नये नंबर सोळा तेलकट तूपकट किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही थंड पदार्थ खाऊ नये चिखट कप तयार होऊन घसा बसू शकतो फुफ्फुसाचे वेगवेगळे विकार होऊ शकतात पोटाचे विकार होऊ शकतात नंबर सतरा दही कधीही गरम करू नये किंवा गरम पदार्थामध्ये मिक्स करू नये